पनवेल जवळील पाली दैवत ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. सुकापूरमधील नागरिकांना वाढदिवसाची ही अनोखी भेट आहे. यावेळी पाली दैवत येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रभाग क्रमांक 5 मधील वरदविनायक सोसायटी ते बालाजी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण आणि एकनाथ भोपी निवास ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता यांचे उद्घाटन, तर एक्सप्रेस वे पुष्पश्री सोसायटी ते जरीमरी मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण, समृद्ध भूमी सोसायटी येथे रस्ता काँक्रिटीकरण आणि मालेवाडी बस स्टॉप ते साक्षी पार्क 2 पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण यांचे भूमिपूजन झाले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राज्य प्रशासनाच्या 15वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती निधी अशा वेगवेगळ्या आस्थापनांचे या विकासात योगदान आहे. या कार्यक्रमांना भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सरपंच योगिता पाटील, ज्येष्ठ नेते चाहूशेठ पोपेटा, किशोर सुरते, सुनील पाटील, जनार्दन पाटील, हनुमान खुटले, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उदय म्हस्कर, आत्माराम पाटील, नामदेव पोपेटा, परशुराम पाटील, महेश केणी, आनंद मस्कर, प्रमोद सावंत, संदीप वाघमारे, प्रिया वाघमारे, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच दत्तात्रय भगत, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, महेश पाटील, चेतन केणी, पुष्पा मस्कर, अनिता पाटील, प्राची जाधव, माजी सदस्य योगेश पाटील, संजय पाटील, भरत मस्कर, शिवराम शेळके, जनार्दन पाटील, पंढरी ठाकूर, रुपेश पाटील, राहुल पोपेटा, राकेश भुजबळ, नारायण पाटील, सुरेश मुकादम, डॉक्टर कृष्णा देसाई, अनिकेत कसा, अनिकेत पाटील, जयसिंग वाघमारे, सादिक सय्यद, रुपेश यादव, ग्रामविकास अधिकारी सुदीन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आजूबाजूच्या सोसायट्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. सुकापूर पाली दिवस ग्रामपंचायतीमध्ये आज विविध कामांचं भूमिपूजन होते. त्या जोरानं विविध गावांचं लोकार्पण होत आहे. या ठिकाणी मी सरपंच योगिता राजेश पाटील, उपसरपंच दिवेश बुवा भगत याच्याबरोबर सगळ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या परिसरामध्ये राहणारे जे ग्रामस्थ आहेत, हे ज्या वेळेला मुंबईमध्ये कामाला जातात त्यावेळेला त्यांना कोणी विचारलं कुठे राहतात, ते सांगतात पनवेलमध्ये राहतात. तर पनवेलमध्ये प्रत्यक्ष राहत नसतात, पण पनवेलच्या जे इतक्या जवळ राहतात की ते साजिक सांगतात आम्ही पनवेलमध्ये राहतो, स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर राहतो. किंवा स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर जे गाव आहे त्या गावामधल्या सुविधासुद्धा त्या स्टेशनच्याच परिसरातल्या अनुषंगानं असल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या वेळेला ही निवडणूक लढवली त्यावेळेला लोकांना शब्द दिला की आम्ही या पनवेल शहराच्या परिसरामध्ये ज्या सुविधा मिळतात तशा सुविधा आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये देऊ. आज सरपंच आणि सगळ्या सदस्यांनी मिळून या दृष्टिकोनातून जे पाऊल उचललेलं आहे, विशेषत्वानं घनकचरा प्रकल्प निर्मूलन प्रकल्प किंवा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विविध रस्त्यांचं आज भूमिपूजन होते, लोकार्पण होते आणि या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून या परिसराला चांगल्या सुविधा मिळण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांचं प्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता ज्याचं आपण लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन केलं, त्या कचरा व्यवस्थापनाचं काम चांगल्या पद्धतीने झालंय असं आम्हाला आता या सर्व ट्रायलवरून दिसलेलं आहे. तसेच गावातली इतर कामे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने केली असणार, कारण तर मागच्या 2 महिन्यापूर्वी माझ्या आपण याचं सर्व भूमिपूजन केलं होतं आणि आज आपण लवकरात लवकर लोकार्पण सेवा लोकार्पण आपण या सर्व करत आहोत. मला वाटतं आपण सुकापूर गावामध्ये पालीदेव ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासाची कामं माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या, सरपंचांच्या यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामं आपल्या या गावामध्ये झालेली आहेत. आणि म्हणून आपण गाव, आपलं गाव हे अजून कसं विकास होईल या दृष्टिकोनातनं सर्व कार्यकर्त्यांची साथ ग्रामपंचायतीला, सरपंचाला असू द्या, सदस्यांना असू द्या किंवा पक्षाला असू द्या, आपल्या सर्वांची साथ मिळणं गरजेचं आहे
आपण सर्व विकासाची कामं करत असताना अमित जाधव आपण आपला पक्ष कसा वाढेल, आपलं गाव सुंदर कसं दिसेल, स्वच्छ कसं दिसेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपले जे कार्यकर्ते तर आहेतच, पण आपला दुसरे कार्यकर्ते आपल्यामध्ये कसे समाविष्ट होतील त्याच्याकडे बघा. आपले जे आहेत त्यांना मान सन्मानाने वागवा असं मला मनापासून वाटतं, कारण आपला पक्ष या ठिकाणी वाढला पाहिजे. या दृष्टिकोनातनं मला वाटतं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आजच्या या दिवशी अनेक कामांचं उद्घाटन होत असताना आपल्या सर्व गावकऱ्यांना सुद्धा आनंद होतो, तसा आम्हा कार्यकर्त्यांना सुद्धा आनंद होतो, कारण त्या आज जो कार्यक्रम ठेवला आपण वाढदिवस आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे, म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.